वाकद तालुका रिसोड येथील जनावरे लंपी या विषाणूजन्य रोगाच्या विळख्यात। शेतकरी व प्राणी पाळणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण। रिसोड तालुक्यातील वाकद गावात जनावरे लंपी रोगाच्या विळख्यात सापडली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे। या आजारामुळे एका बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे 75,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। वेळीच प्रशासनाने या रोगावर काही उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। वाकद गावात गेल्या आठवडाभरापासून 14 जनावरे या आजाराच्या विळख्यात असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून मिळालेली आहे। मात्र वाकद येथील गावातील शेतकऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार 100 अधिक जनावरे या रोगाच्या विळख्यात सापडली आहेत, परंतु या आजारामुळे जनावरांच्या संपर्कात आल्याने कोणत्याही मनुष्याला कोणतीही हानी किंवा धोका नाही। गावात रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर व्हीएन वानखेडे यांनी आज 6 सप्टेंबर रोजी वाकद येथे पोहोचून पशुवैद्यकीय रुग्णालयाला भेट देऊन रोगाचा आढावा घेतला व तेथे उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी त्यांच्यासोबत वाकदचे सरपंच अमोल देशमुख, सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर कानफडे उपस्थित होते। वाकद तालुका रिसोड, आमचा बैल 2-4 दिवसापूर्वीच या लंपी या आजाराने वारलेला आहे। जवळपास 70-75 हजाराचा बैलाचं नुकसान झालेलं आहे आणि या वाकद परिसरामध्ये अनेकांचे शेतकरी भयभीत अवस्थेत येते, कारण बऱ्याच बैलांना हा लंपी हा आजार झालेला आहे आणि लंपी आजारामुळं अनेक बैलं दगावण्याची शक्यता आहे। तर तातडीनं याच्यावरती उपाय प्रशासनाने शासनाने याच्यावर तातडीनं निर्णय घ्यावा, त्यांना शासनानं मदत द्यावी, या आजारासाठी तात्पुरतं पाऊल प्रशासनानं उचलावं, असंच मी माध्यमातून एक विनंती करतो आणि सर्व शेतकऱ्यांना या माध्यमातून दिलासा मिळेल ही एक आपल्या चॅनलच्या वतीने मी एक विनंती करतो।